दीपक, मरकजला परवानगी कशी दिली असा सवाल या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राला उपस्थित केलेला आहे. त्याचप्रमाणे हे जे मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले लोक आहेत यांच्यामुळेच कोरोनाचा फैलाव हा संपूर्ण देशात पसरला असं या ठिकाणी गृहमंत्र्यांनी सांगितलंय. काय अधिक अपडेट्स याबद्दल द्याल? शैलजा, प्रामुख्याने या सगळ्या प्रकरणावरून राज्याने आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलेलं आहे, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाला टार्गेट केलेलं आहे. कालही त्यांनी या संदर्भातलं पत्रक जारी केलं होतं आणि त्या पत्रकामध्ये तबलिकींमुळे देशभर जो संसर्ग होतोय कोरोनाचा त्याला पूर्णपणे केंद्राचं गृह मंत्रालय जबाबदार आहे असा आरोप केला होता. आज पुन्हा त्या आरोपाचा पुनरुच्चार जो आहे तो अनिल देशमुखांनी केला, कारण तबलिकींचा जो कार्यक्रम दिल्लीतल्या निजामुद्दीन इथे झाला त्याला केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली. खरं तर त्यावेळची परिस्थिती पाहता ती परवानगी द्यायला नको होती, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वसईला असा कार्यक्रम होणार होता 13 आणि 14 मार्च रोजी. 50,000 लोक या कार्यक्रमाला जवळपास जमणार होते, मात्र राज्याच्या गृह विभागाने, महाराष्ट्राच्या गृह विभागाने त्याचं गांभीर्य ओळखून, परिस्थितीचं गांभीर्य ओळखून परवानगी नाकारली होती. दिल्लीत हे का केलं गेलं नाही, त्यांना परवानगी गृहमंत्रालयाने का दिली आणि त्यामुळेच साधारणतः तबलिकीचा हा सगळा प्रसार जो आहे तो राज्यभर आणि देशभर होताना पाहायला मिळतो असा थेट आरोप जो आहे तो अनिल देशमुख यांनी केलेला आहे. महाराष्ट्रात जवळपास अजूनही 58 ते 59 तबलिकीचे दिल्लीतल्या निजामुद्दीनच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते ते बेपत्ता आहेत. त्यांचा शोध राज्याचं गृह मंत्रालय, पोलीस विभाग घेतोय, मात्र त्यांचा अजूनही शोध लागत नाही आहे. त्या लोकांनी आपले मोबाईल फोन बंद केलेले आहेत आणि त्यामुळे याला सगळ्याला जबाबदार जे आहे ते केंद्रीय गृह मंत्रालय आहे असा वारंवार आरोप आता राज्याकडनं होतोय. आज भाजपकडनं सुद्धा काही सवाल उपस्थित केले गेले की जो तबलिकींचा आकडा राज्य सरकार. खरं तर या पत्रकार परिषदेमधून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बरेचसे सवाल जे आहेत ते केंद्रासमोर उपस्थित केलेले आहेत. या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही जाणून घेणारच आहोत, पण एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे गर्दी टाळण्यासाठी मोठ्या शहरांमधील भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तसे संकेत दिलेत. लॉकडाऊन असतानाही लोक भाजी मार्केटमध्ये सध्या गर्दी करताना दिसत आहेत. कुठेही मुंबईकर सुद्धा याबाबत गंभीर नाही आहेत आणि याबाबत अनेक मंत्र्यांनी सध्या चिंता व्यक्त केली आहे. आपण बघतोय आताची सर्वात महत्वाची बातमी आपल्या समोर आहे. गर्दी टाळण्यासाठी मोठ्या शहरांमधील भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा जाईन आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक, मोठ्या शहरांमध्ये अजूनही भाजी मार्केटमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात जमते आहे, भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय आता घेतला जाऊ शकतो असे संकेत बाळासाहेब थोरात यांनी दिलेले आहेत, काय अधिक अपडेट्स आहेत? शैलजा, राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक आज पार पडली त्या बैठकीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठल्या उपाययोजना करायला पाहिजेत यासंदर्भात चर्चा झाली आणि ही चर्चा होत असतानाच अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली ती भाजी आणि फळं खरेदी करण्यासाठी होणाऱ्या गर्दीसंदर्भात. जी मोठी शहरं आहेत जिथे मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे, कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत आणि त्याची संख्या दिवसेगणिक वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे हे रोखायचं असेल तर गर्दी टाळायला हवी आणि लोकांना वारंवार आवाहन केलं जात आहे की तुम्ही गर्दी करू नका. तरी सुद्धा भाजी मार्केटमध्ये अजूनही गर्दी होते, लोक अगदी साधे भाज्याची गाडी असेल त्या गाडीवर फेरीवाल्याकडे सुद्धा गर्दी करताना दिसतात आणि गर्दी करून भाजी खरेदी करतात. तिथे कुठलेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीयेत, त्यामुळे आता भाजी मार्केट बंद करावं का अशा साधारणतः चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली, कारण बहुतांश मंत्र्यांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली की भाजी मार्केट बंद केल्याशिवाय गर्दी टाळली जाणार नाही आणि त्यामुळे सरकार आता या विचाराधीन आहे की राज्यातील प्रमुख शहरांमधल्या किंवा कोरोना बाधित रुग्ण ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने आढळत आहेत तिथले भाजी मार्केट बंद करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत साधारणतः प्राथमिक चर्चा झाली. लवकर कदाचित या संदर्भातला अधिकृत निर्णय, नक्कीच या संदर्भातील अधिकृत निर्णय हा लवकरच येण्याची अपेक्षा आहे. धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.